मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत पंचवीस वर्षानंतर अचानक समोर जिवंत उभ्या असणाऱ्या प्रतिमाला पाहून आणि बोलता न येणाऱ्या प्रतिमाची करून कहाणी कुसुमच्या तोंडून ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरणार आहे रविराज आणि प्रतिमाची भेट कशी होणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो प्रतिमाने रक्त देताच सायलीच्या ऑपरेशनला सुरुवात झालेली असते तर आता सर्वजण सायली शुद्धीवर येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात तेव्हाच अर्जुन अश्विनला विचारतो की त्या बाई कुठे आहेत ज्यांनी माझ्या सायलीला रक्त दिले मला त्यांना भेटायचं आहे त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत तेव्हा अश्विन म्हणतो अर्जुन दादा त्या ओ पी डीमध्येच असतील नर्सला विचार तर कल्पना म्हणते अर्जुन मला पण ते त्यांना भेटायचं आहे त्या बाईचे आपल्यावर खूप उपकार झाले तेव्हा नर्स म्हणते चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाते म्हणून आता रविराज अर्जुन कल्पना आणि चैतन्य लगेच त्या नर्ससोबत प्रतिमाकडे जाण्यासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे प्रतिमा खूप वेळ कुसुम येण्याची वाट पाहत असते कारण आता मी ठीक आहे आणि कुसुमच्या छोट्या बहिणीची म्हणजेच सायलीची तब्येत आता कशी आहे ही देखील प्रतिमाला विचारपूस करायची असते परंतु खूप वेळ झाला कुसुम आलीच नाही म्हणून आता प्रतिमासुद्धा हॉस्पिटलमध्ये कुसुमचा शोध घेत असते आणि त्याच वेळेला समोरून रविराज अर्जुन कल्पना कुसुम आणि प्रताप येत असतात प्रतिमा आणि ते सर्वजण एकमेकांच्या अगदी समोरासमोर आलेले असतात रविराजला तिथे काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स मिळत असतात तेव्हा रविराज इकडे तिकडे पाहू लागतो सर्वजण त्या नर्सच्या पाठीमागे जाऊ लागतात परंतु मित्रांनो त्याच वेळेला अश्विन मोठ्यानेच ओढून सांगतो की अर्जुनदादा सायली बहिणी शुद्धीवर आली तेव्हा ते ऐकून सर्वजण आनंदानेच मागे वळून पाहतात आणि लगेच पळतच सायलीच्या रूमकडे जाण्यासाठी निघतात तोपर्यंत इकडे प्रतिमा सर्वांसमोरून तेथून बाजूला गेलेली असते तर अर्जुन खुश होत डॉक्टरांचे आभार मानत विचारतो मी माझ्या सायलीला भेटू शकतो का त्यावर डॉक्टर म्हणतात हो पण सर्वांनी एकदाच जाऊ नका एक एक करून जा आणि पेशंटसोबत जास्त बोलू नका कारण अजूनही त्यांच्यात विकनेस आहे तर कल्पना म्हणते अर्जुन अगोदर तू जा आणि तुझ्या सायलीला भेटू नये तर अर्जुन लगेच डोळे पुसतच सायलीच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो तर, तर दुसरीकडे कुसुम विचार करते या सगळ्या गडबडीमध्ये मी तर त्या बाईला विसरलेच ज्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते त्यांना आता बरं वाटत असेल का नर्सने त्यांच्या लागलेल्या हातावर मलमपट्टी केली असेल का मला एकदा जाऊन त्यांना बघायलाच हवं म्हणून आता कुसुम पुन्हा एकदा प्रतिमाचा शोध घेण्यासाठी निघते तर इकडे अर्जुन हा सायलीच्या रूममध्ये येतो त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात तो एकटक सायलीकडे डोळे भरून पाहत असतो तर आता सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहत असते दोघांची नजर जणू एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत असते अर्जुन विचारतो मी सायली तुम्ही ठीक तर आहात ना सायली म्हणते हो अर्जुन सर आणि तुम्ही असे रडताय का त्यावर अर्जुन म्हणतो मग रडू नको तर काय करू तुम्ही आम्हा सर्वांनाच किती घाबरवून दिलं होतं तुम्हाला अशा अवस्थेत बघून माझं काय झालं असेल याचा विचार तुम्ही करू शकत नाही मला अशी सायली नको आहे मला पुन्हा सतत हसणारी सगळीकडे आनंदाने बागडणारी सर्वांची काळजी घेणारी अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत माझ्या मागेमागे फिरणारी सायली परत हवी आहे तुम्ही अशा शांत बेडवर पडलेल्या अजिबात चांगल्या दिसत नाही आता लवकर लवकर बऱ्या व्हा आणि आपल्या घरी चला कारण तुम्ही जेव्हा दोन दिवस बेशुद्ध होतात ना तेव्हाच मला जाणीव झाली की तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात आणि मी सायली आयुष्यभरासाठी मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात मीच काही तर घरातील सर्वजण तुमची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत तेव्हा अर्जुनचे ते, ते बोलणे ऐकून सायलीला आनंदाचा धक्काच बसतो तर इकडे कुसुम त्या नर्सला विचारत असते की मगाशी मी तुमच्याकडे एका ताईला घेऊन आले होते त्यांच्या हाताला पट्टी करण्यासाठी त्या आता कुठे आहेत त्यावर ती नर्स कुसुमला सांगते की आत्ताच त्या बाहेर गेल्या कुसुम विचार करते अशा कशा मला न सांगता त्या निघून गेल्या आणि तेव्हाच नर्स कुसुमला सांगते की त्या खूप भल्या विचारांच्या बाई होत्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट जीवन मरणाशी खेळत असताना त्या बाईने स्वतःचं रक्त देऊन त्यांचा जीव वाचवला आहे आणि नर्सच्या तोंडून ते ऐकताच कुसुमच्या पायाखालची जमीनच हादरते ती विचारते काय सांगता अहो ते पेशंट तर माझी लहान बहीण सायली होती म्हणजेच देवानेच माझी आणि त्या ताईची भेट घडवून आणली असणार आम्हा दोघींना इथपर्यंत पोहोचवलं असणार कारण काही नातन नसताना सुद्धा काही विचार न करता त्यांनी माझ्या सायलीला रक्त दिलं आहे देवा तुझी ही काय लिला आहे रे म्हणून आता कुसुम खुश होते आणि त्या ताईचे मला आभार मानायलाच हवे म्हणून आता कुसुम पुन्हा एकदा प्रतिमाचा हॉस्पिटलमध्ये शोध घेण्यासाठी निघते तर इकडे कल्पना पूर्णाथजीला फोन करून आपली सायली शुद्धीवर आल्याचं सांगते तर पूर्णाथजी खूपच खुश होतात देवाचे आभार मानत असतात आणि विमलला सायलीच्या स्वागताची जय्यत तयारी कर आणि तिची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी तुझी कारण माझी सायली आता लवकरात लवकर बरी झाली पाहिजे असं सांगतात तर विमल म्हणते हो पूर्णाथजी मी सायली बहिणींची सर्व काळजी घेईन तेव्हा ते ऐकून अस्मिताचा मात्र खूप होत असतो की सायली शुद्धीवर आली तर दुसरीकडे अर्जुनची नजर मात्र सायलीवरून हटत नसते तो एक सायलीकडे पाहतच राहतो तर इकडे कुसुम प्रतिमाचा शोध घेत असतानाच कल्पना तिला विचारते की काय झालं कुसुमताई तुम्ही कुणाला शोधताय त्यावर आता कुसुम सर्वांना सांगू लागते की अहो तुम्हाला माहिती आहे का आपल्या सायलीला रक्त देणाऱ्या बाई त्याच होत्या ज्यांचा माझ्या रिक्षेसमोर आल्याने छोटासा अपघात झाला होता मी त्यांच्या हाताला पट्टी करण्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि त्यांनीच आपल्या सायलीला रक्त दिलं तिचा जीव वाचवला कल्पना म्हणते काय सांगता कुसुमताई पण आता त्या बाई कुठे आहेत चला आपण त्यांना शोधूयात त्यावर कुसुम सांगते की मी त्यांनाच शोधत होते देव पण बघा ना एकेकाची काय परीक्षा बघतो बिचाऱ्या त्या ताईला साधं बोलता सुद्धा येत नव्हतं सर्व काही खानाखुणा करून त्या सांगत होत्या आणि काही नातं नसताना त्या सायलीसाठी प्रार्थना करत होत्या अगदी आपल्या सायलीसारखंच मला तर ना त्या बाईमध्ये आपली सायलीच दिसत होती पण देवाने त्यांची वाचा हिसकावून घेतली देव त्यांचं भलं करो आणि कुसुमच्या तोंडून प्रतिमाची ती करून का ऐकून सर्वांना आनंदाचा धक्काच बसतो रविराज विचारतो पण त्या बाई कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे तेवढ्यात अर्जुन बाहेर येतो आणि विचारतो काय झालं त्या बाई भेटल्या का त्यावर आता कुसुम पुन्हा एकदा अर्जुनला घडलेला सर्व प्रसंग सांगू लागते तर अर्जुनला देखील मोठा धक्का बसतो तो, तो म्हणतो कुसुमताई तुम्ही तर देवरूपी बाईलाच इथे घेऊन आला होतात पण आपण एक काम करू शकतो ना हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघू शकतो ना त्या बाई कुठे गेले आहेत त्या इथेच कुठेतरी असतील आपण त्यांना शोधूयात त्यांना भेटूयात मी सायली सुद्धा त्यांना भेटण्याचा हट्ट करत होत्या म्हणून आता रविराज अश्विन आणि अर्जुन हॉस्पिटल मधील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी जातात तर तेव्हा कुसुम जेव्हा घेऊन आली तेव्हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुसुमसोबत आपल्या प्रतिमाला पाहून रविराज पूर्णपणे हादरतो तर अर्जुन म्हणतो प्रतिमा हत्या आणि इथे हॉस्पिटलमध्ये हा काय चमत्कार आहे कुसुम म्हणते हो त्या याच कुसुमताई होत्या अर्जुन म्हणतो कुसुमताई या तर आमच्या प्रतिमाहत्या आहेत रविराज तर आनंदाने वेडा झालेला असतो तो म्हणतो कुठे माझी प्रतिमा अर्जुन मला दिला भेटायचा आहे तर आता रविराज पूर्णपणे भारावून गेलेला असतो अर्जुन म्हणतो सिनियर तू अगोदर शांत हो बरं आपण प्रतिमा हत्याला शोधूयात ती इथेच कुठेतरी असेल तू असा पॅनिक होऊ नकोस धीर सोडू नकोस आणि चमत्कार तर बघ ना माझ्याच प्रतिमा आत्याने सायलीचा जीव वाचवला आहे तेव्हा कुसुम सर्वांना सांगते की त्यांना तर बोलताच येत नव्हतं त्या खानाखुना करून बोलत होत्या आणि ते ऐकून अजून एकदा पुन्हा सर्वांना धक्का बसतो सर्वजण प्रतिमाचा शोध घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सैरावैरा वैरा पडू लागतात तर मित्रांनो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा